घागरेजी, मला हेच विचारायचं आहे, तुम्ही या गावचे पंचायत समिती सदस्य आहे, तुमच्या कार्यकाळात आतापर्यंतचा गावचा काय काय विकास इथे झालेला आहे, कोणत्या मुख्य समस्या इथे होत्या जे तुम्ही पाहिल्या जे इथे पूर्ण केल्या, आणि फ्युचरमध्ये काय प्लान राहील आता विकासाला घेऊन? माझं नाव टिकाराम गुलाबराव घागरे. 2017 मी निवडून आलो काँग्रेस पक्षाकडून. त्याच्यामुळे पूर्वी माझी जी पत्नी होती ती 2002 ते 2007 पंचायत समिती सदस्य होती आणि उपसभापती पण होत्या. तेव्हा मुख्य जो नारा अजनदी जोडणारा जो पुलाची जी मेन समस्या होती ती माननीय या विभागाचे आमदार अमरभाऊ काळे यांच्या मदतीने तो पूल आम्ही पूर्णच असण्याला जवळपास तेव्हा 28 लाख रुपयाचा अंदाजे खर्च झालेला आहे त्या पुलाला. त्यामध्ये दोन गावाचा जो जाण्या येण्याचा जो मार्ग होता तो अगदी मोकळा झालेला आहे. त्यानंतर नारा अजनदेवी ह्या ज्या परिसर आहे माझ्या पंचायत समिती सर्कलच्या ज्या समस्या आहे सुसुंदरा ते सुसुंदरा हेटी ही एक रोडची मुख्य समस्या आहे. ती समस्या मी पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करून राहिलेलो आणि करेल. त्यानंतर नारापाटी ते नारा स्ट्रीट लाईटची अत्यंत गरज आहे. त्याचा पण आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे. त्या स्ट्रीट लाईटचं काम MSEB ऑफिसला मी भेटून त्यांनी सांगितलं की आम्ही शक्यतोपर्यंत लवकरात लवकर तो करण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर येथील जी मुख्य समस्या होती पांदन शेतकऱ्यांच्या शेतात जाण्याच्या ज्या अडचणी होत्या माझ्यापूर्वी जे जिल्हा परिषदमध्ये निवडून आलेले जे होते त्यांनी काही पांदन केलेली आहे पण काही अपूर्ण राहिली आहे काही तक्रारी झाल्यामुळे तेही पूर्णत्वास नेण्याचा माझा मानस आहे. घागरेजी, गावामध्ये आपण पाहिलं पाणी झालं, रस्ते झालं, इलेक्ट्रिसिटी किंवा वैद्यकीय सेवा झाली, या पर्याप्त मात्रेत आहे का उपलब्ध? नाही, वैद्यकीय दवाखाना इथे मंजूर आहे पण तो अजूनपर्यंत झालेला नाही. या 2-4 महिन्यात त्याचं भूमिपूजनाची आम्ही मागणी करू कारण की 2015 तो मंजूर झालेला दवाखाना आहे. जागेअभावी तो राहिलेला होता आणि या 2-3 महिन्यात त्याच्याकडे आम्ही जातीन लक्ष देऊन त्या दवाखान्याचं काम सुरू शासनाला वेगळी कागदपत्र प्रस्ताव पाठवून तो दवाखान्याचं काम सुरू करण्याचा प्रयत्न करू वैद्यकीय. घागरेजी, गावामध्ये आपण पाहिलं की बेरोजगारी एक मुख्य समस्या आहे. दुसरी गोष्ट म्हणजे गावामध्ये फॅक्टऱ्या झालं किंवा छोटे छोटे उद्योगधंदे झाले न येण्यामागचं काय कारण वाटतं तुम्हाला आणि काय कुठेतरी शासनाचं दुर्लक्ष होतं असं वाटतं? 100% शासनाचं दुर्लक्ष आहे. ग्रामीणमध्ये हे जे शासन आहे हे शासन ग्रामीणच्या फेवरेबल अजिबातही नाही. स्मार्ट सिटीच्या मागे लागलेलं शासन आहे. ग्रामीणकडे यांचं 1% लक्ष नाही. त्याच्यामुळे ग्रामीणची जी अर्थव्यवस्था आहे थोडी ढासळलेली आहे. शेतकऱ्यांच्या शेताला शेतमालाला भाव नाही किंवा शासनाला ग्रामीणकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्याच्यामुळे आम्ही या पंचायत समिती जिल्हा परिषद या माध्यमातून थोडं शासनाचं लक्ष वेधू इच्छितो की ग्रामीणमध्ये थोडंबहुत लक्ष देण्यात यावं. स्मार्ट सिट्या तर होईलच पण ग्रामीणच जर राहिलं नाही तर शहराचा काय करणार? वेगळा विदर्भ झाला तर किती फायदा होऊ शकतो? वेगळा विदर्भ झाला तर आपल्याला फायदा आहे. शासनाचा निर्णय किंवा सर आता का करते ते वेगळा विदर्भ जर झाला आपण थोडेबहुत फायद्यापेक्षा वेगळा विदर्भ नाही झाले तरी फायदा आहे झाला तरी फायदा आहे. ठीक आहे अग्रेजी, खूप खूप धन्यवाद. थँक्यू.